खरेदीचा दर आहे 24 रुपये 10 पैसे. खरंतर बैल गेला आणि झोपा गेला अशी अवस्था सरकारची. जर सरकारला कांदा खरेदी करायचाच होता तर मग नापेडनं 1.5 महिन्यापूर्वी कांदा का विकला आणि तो कांदा बाजारामध्ये आणल्यामुळे कांद्याचे भाव पडले आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्याला जबाबदार कोण? सरकारकडे काही धोरण आहे का नाही? सरकारला नेमकं माहिती आहे की कांद्याची एकूण मागणी किती, पुढे काय होणार आहे हे माहिती होतं. ज्यावेळी सरकारनं कांदा खरेदी करायला पाहिजे होता त्यावेळी सरकारकडचा कांदा विक्रीला आणून बाजाराचे भाव पाडले आणि शेतकऱ्यांची माती केली. आणि आता सरकार परत कांदा खरेदी करते किमान 30 रुपयानं खरेदी करायला पाहिजे होतं, म्हणजे किमान मार्केट 30 रुपयाला स्थिर राहिला असतं. खरंतर हा जो कांदा आहे तो जूनमध्ये झालेल्या पावसामध्ये कांदा चाळीमध्ये जो कांदा सडला आणि अपार मेहनत घेऊन जो कांदा वाचला तो आता बाजारामध्ये येतोय. म्हणजे एखाद्याकडे जर 10 क्विंटल कांदा असेल तर जेमतेम त्यातला 3 ते 4 क्विंटल कांदा शिल्लक राहिलेला आहे, पण त्याचा खर्च मात्र 10 क्विंटलचा झालेला आहे. कांद्याचे भाव वाढले म्हणजे काही शेतकरी नफ्यात नाही, शेतकरी काही प्रचंड पैसा कमवत नाही, त्याचं नुकसान सुद्धा झालेलं आहे, त्याला त्यावेळी वाऱ्यावर सोडलेलं होतं. तेव्हा सरकारची ही जी काही प्रवृत्ती आहे ती बरोबर नाही. आणि हे जे दर राहणार आहे ते जास्त महिना 1.5 महिना राहणार आहेत, पुन्हा कांद्याचे भाव पडणार आहेत. तेव्हा असले माकडजाळी सरकारने करू नये असं माझं स्पष्ट मत आहे.